हट्टी पण खूप आहे म्हणे असं आम्ही ऐकलं. हट्टी आहे, जिद्दी आहे, जिद्दी आहे, गोड पण आहे. बर आता आम्हाला फक्त गोड दिसते. नाही नाही, जिद्दी हे रंग नाही, हट्टी आणि जिद्दी. पण ती तो जिद्द आणि हट्टी गोडपणाने करून घेते आपला सकाळचा पूर्ण. बरोबर. मग म्हणजे हातावर नंबर लिहून आणला होता आणि आत्ताच्या आत्ता फोन लावा असं कोणाच्या बाबतीत? अरे बापरे, तुमच्यापर्यंत काही नाही. नाही अरे, अशोक शिंदे सर. काय काय कोण? अशोक शिंदे. त्यांची एक सिरियल चालू होती तेव्हा झी मराठी. झी मराठी अल्फा मराठी होतं तेव्हा मला वाटतं. आणि गायत्री छोटी होती चौथीत तेव्हा, तिला पहिल्यांदाच घरी त्याच्यापेक्षा पण लहान. एकटे एकटीला पहिल्यांदाच घरी यायला शिकवलं होतं शाळेत ना, कारण मी PhD करत होते युनिव्हर्सिटीमध्ये. तेव्हा ऑन द वे त्यांची सासूरवाडी आहे बहुतेक अशोक शिंदे सरांची आमच्या घराच्या रस्त्यावर. ते बॅगा भरत होते त्यांच्या गाडीमध्ये. ही थांबली, तुम्ही अशोक शिंदे काका ना? ते म्हणले हो. मला पण तुमच्यासारखं ऍक्टिंग करायचं, तुम्ही माझ्या आईशी बोलाल का? ते म्हणले हो बोलतो. मग तुमचा फोन नंबर देता? ते म्हणले हो देतो ना. ताई ते आपले बॅग्स भरतात, सामान लावतात. तिला वाटलं दप्तरातनं कागद काढून त्यांच्याकडनं घेईपर्यंत यांचा उशीर झाला आणि गेले. माझ्या हातावर लिहिता का तुमचा नंबर? तिसरी काय धाडसी आहेस ग तू. मग नंबर घेऊन, नंबर लिहिला असा हात करून सगळं रस्ताभर अगदी तो घरापर्यंत पोहोचली. घरी आल्यावर तो वहीवर लिहून ठेवला. मी संध्याकाळी आलो, मला म्हणली बोल त्यांच्याशी. म्हणलं बोलूयात, आत्ता नको रात्री, सकाळी बोलूयात. मग सकाळी तिच्या समोर बोललो. मग त्यांनी म्हटले आपण रविवारी भेटूयात, मी शनिवार रविवार पुण्यात येणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, मी युनिव्हर्सिटीत जाते PhD ला, तर तुम्ही PhD म्हणजे माझ्या डिपार्टमेंटला आला तरी वी कॅन हॅव अ कप ऑफ टी आणि बोलूयात. म्हणजे काय की तिचं जरा समाधान की आई बोलली. पण आता जेव्हा अशोक शिंदे सर तुला पाहतात TV वरती झी मराठीवरती, तेव्हा त्यांचं आणि तुझं बोलणं झालं नंतर? नाही, त्याच्यानंतर नाही झालं. का तू त्यांना फोन नाही केला? सर आता मी काम करतेय, आता माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाहीये. इट इज नॉट फेअर.